subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. कोविड बाधित रुग्णांचा मागील काही दिवसांचा ट्रेंड जर आपण नवी मुंबईमध्ये पाहिला तर ICU आणि व्हेंटिलेटर याची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ होताना दिसते. याची जर आकडेवारी आपण बघितली, आम्ही हेल्पलाईन नंबर जो सुरू केला आहे त्याच्यावरती दररोज साधारणतः 200 ते 250 लोकांचे फोन येतात बेड अवेलेबिलिटीच्या अनुषंगाने, आणि जे डे टू डे बेसिसवरती आपण ॲड्रेस करत राहतो त्याचे मागच्या साधारणतः 10 ते 15 दिवसांची आकडेवारी जर पाहिली तर साधारणतः 30% कॉल हे व्हेंटिलेटरच्या रिक्वायरमेंटसाठी येतात आणि साधारणतः 35% कॉल हे ICUच्या रिक्वायरमेंटसाठी आहेत. आणि ऑक्सिजनचा बेड हवा याच्यासाठी फक्त 8 ते 9% कॉल आहेत. म्हणजे ऑलमोस्ट 65% कॉल हे आयदर ICU किंवा व्हेंटिलेटरच्या रिक्वायरमेंटसाठी आहेत. हे कॉल येतात ते कोविड केअर सेंटरमध्ये जे रुग्ण ॲडमिट आहेत त्यांच्यामधनं येण्याचं प्रमाण 10% कमी आहे. म्हणजे मॅक्झिमम कॉल जे आपल्याला ICU किंवा व्हेंटिलेटरचे येतात ते रुग्ण घरी आहेत आणि घरी त्या रुग्णाची अवस्था खराब झाली आणि त्यामुळं आपल्याला ते कॉल यायला सुरुवात झाली. बेड अवेलेबिलिटी वाढवण्याचा महानगरपालिकेच्या वतीने प्रयत्न केला जातो आहे. पण एक याच्यामध्ये समजण्यासारखी गोष्ट अशी आहे की एका बाजूला ऑक्सिजन बेडची उपलब्धता आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणावरती आहे आणि आज रोजी आपल्याकडे साधारणतः 1000 जास्त ऑक्सिजनचे बेड वॅकंट आहेत. त्यावेळी त्याची रिक्वायरमेंट असलेले कॉल आपल्याकडे जे येत आहेत ते फक्त 8 ते 9% आहेत. व्हाईल ICU आणि व्हेंटिलेटरची डिमांड एवढी वाढलेली आहे आणि त्यामुळं जरी आपण नवीन नवीन ICUचे बेड अवेलेबल करत असलो, फॉर एक्झाम्पल MGMचे आपल्याला आता कामोठ्याचे बेड उपलब्ध व्हायला सुरुवात झाली, त्याचे आपण टप्प्याटप्प्याने 100% पोहोचू, या आठवड्याच्या शेवटपर्यंत 75 आपले सिडको एक्झिबिशनचे बेड्स ICU बेड्स अवेलेबल होतील, 175 आपण पोहोचू, परंतु साधारणतः 60 ते 65% दररोज आपल्याला कॉल हे फक्त ICU आणि व्हेंटिलेटरसाठी येत असतील तर आपण सप्लाय किती जरी वाढवला ICU आणि व्हेंटिलेटरचा तरी सुद्धा आपल्याला त्यामध्ये ही आजची जी अडचण दिसते की फार मोठ्या प्रमाणावरती कॉल येत आहेत ती परिस्थिती तशीच राहू शकेल. ही राहू नये याच्यासाठी काही गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत आणि त्याच्यामध्ये नागरिकांनी फार जबाबदारीने वागणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून मी आपल्याशी संवाद साधतो. कोविड प्रोटोकॉल जर बघितला ट्रीटमेंटचा तर कोविड व्यक्ती ही पॉझिटिव्ह आल्यानंतर ती आयसोलेट केली जाते. त्यावेळी आज पॉझिटिव्ह आलो आणि लगेच मला सॅच्युरेशन कमी झालं असं फार कमी लोकांमध्ये होतं, रेअर केसमध्ये होतं. शक्यतो पॉझिटिव्ह आल्यानंतर म्हणजे सिम्पटम डेव्हलप झाल्यानंतर त्याची सिच्युएशन डिटेरेट होईपर्यंत काही कालावधी आपल्याला मिळतो. बऱ्याच लोकांच्या बाबतीत तर पॉझिटिव्ह आले त्यावेळी सिम्पटम नसू शकतात, नंतर सिम्पटम डेव्हलप होतात. त्यामुळे आयसोलेट झाल्यानंतर पहिल्यांदा नॉर्मल बेडला ती व्यक्ती राहते. त्यापैकी काही लोकांना जर त्यांचं सॅच्युरेशन ड्रॉप झालं तर त्यांना ऑक्सिजन बेडला शिफ्ट केलं जातं, ऑक्सिजन बेडवरती ट्रीटमेंट दिली जाते. आणि त्यापैकी काही लोकांना जर परिस्थिती पुढे खालावली तर त्यांना ICUचा बेड उपलब्ध करून दिला जातो. आणि त्यापैकी अगदी 2 किंवा 3% लोक असतील ज्यांना परिस्थिती आणखी खालावल्यामुळे किंवा क्रिटिकल कंडिशन असल्यामुळे व्हेंटिलेटरची उपलब्धता करून द्यावी लागते. काही आता अनुभव जे येत आहेत ICU आणि व्हेंटिलेटरची मागणी वाढण्याचं कारण जे आहे, पॉझिटिव्ह आल्यानंतर जी व्यक्ती होम आयसोलेट झालेली आहे ती व्यक्ती लवकर फॅसिलिटीमध्ये रिपोर्ट न झाल्यामुळे सॅच्युरेशन त्या व्यक्तीचं एवढं ड्रॉप होतं की नॉर्मल बेड किंवा ऑक्सिजन बेड ह्या सगळ्या 2-3 स्टेप ड्रॉप करून आणि काही वेळा तर इव्हन ICUची स्टेप ड्रॉप करून घरून रेफर झालेला पेशंट डायरेक्ट व्हेंटिलेटरवरती घ्यावा लागतो आणि अशा कंडिशनमध्ये अशा पेशंटला रिकव्हर करण्याचे चान्सेस कमी होत राहतात. आपण डॉक्टरांना सुद्धा थोडा वेळ देणं गरजेचं आहे सो दॅट पेशंट रिकव्हर होऊ शकेल. ही जी साधारणतः पार्श्वभूमी आज रोजी दिसते त्याच्यामध्ये मार्ग काढण्यासाठी 1-2 फार महत्त्वाचे मुद्दे आहेत जे नागरिकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एनिथिंग अपार्ट फ्रॉम नॉर्मल सिच्युएशन. म्हणजे आज एक नॉर्मल निरोगी व्यक्ती जशा पद्धतीने असू शकतील त्यापेक्षा काही जरी वेगळं वाटलं, बी इट एनी काइंड ऑफ सिम्पटम, कितीही छोटं तुम्हाला त्यामध्ये ते लक्षण वाटलं की नॉर्मलपेक्षा काहीतरी वेगळं आहे, इमिडिएट टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. टेस्टिंग अवॉइड करणं फार घातक ठरू शकतं. आजच्याऐवजी उद्या टेस्टिंग करू, साधा ताप आल्यासारखं तरी वाटतोय, घसा कुठं दुखतोय, नुसता घसाच दुखतोय, ताप कुठं आलाय, खोकला तर आहे, मागच्या वर्षी पण आला होता तसाच असेल, आधी मी डॉक्टरांना विचारून पाहतो, त्यांच्याकडनं औषध घेतो, काल क्रुसिन घेतली, माझा ताप आज तर कमी वाटतोय, बहुतेक कोविड नसेल, हे असे प्रकाराने विचार करणं आणि टेस्टिंग लांबवणं फार धोकादायक ठरू शकतं. आमच्या समोर केसेस आहेत की अगदी विशीतले किंवा तिशीतले सुद्धा काही लोक आज ICU वरती आहेत, काही लोक त्यातले व्हेंटिलेटरवर सुद्धा आहेत.
त्यामुळे लेट रिपोर्टिंग कॅन बिकम व्हेरी डेंजरस. मी वारंवार सांगतो की नो बडी नोज हाऊ युअर बॉडी इज गोईंग टू रिॲक्ट टू व्हायरस. कुणीही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाणं अपेक्षित नाही. त्यामुळं काही जरी तुम्हाला नॉर्मलपेक्षा वेगळं वाटलं, इमिडिएट टेस्टिंग करून घेणं गरजेचं आहे. आणि टेस्टिंगचा रिझल्ट जर पॉझिटिव्ह असेल तर डॉक्टरांच्या ॲडवाईसनुसार इमिडिएट पुढचा प्रोटोकॉल जो आहे तो फॉलो केला जाणं गरजेचं आहे. आणि दुसरी फार महत्त्वाची बाब आहे, मी एक वेळा आपल्याशी मृत्यूच्या अनालिसिस संदर्भात बोललो होतो की साधारणतः आज रोजी शहरामध्ये जे मृत्यू रिपोर्ट होतात कोविडमुळे त्यांचा आम्ही वयानुसार अनालिसिस करत होतो. 80% डेथ्स आर गेटिंग रिपोर्टेड फ्रॉम अ पॉप्युलेशन अबाउट द एज ग्रुप ऑफ 50. म्हणजे 50 जास्त वयोगटातले जे लोक आहेत ते जास्त व्हल्नरेबल आहेत. असं नाही की त्याच्यापैकी सगळ्याच केसेस क्रिटिकल होतात, पण ज्या केसेस क्रिटिकल होतात त्यांच्यामध्ये 50 जास्त वयोगटातले लोक असण्याची शक्यता जास्त आहे. आणि त्यामुळं आपल्याला माहिती आहे की कुठला वयोगट आहे जो आपल्या प्रायोरिटीवरती असणं गरजेचं आहे आणि त्यांची जास्तीत जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. आम्ही आज रोजी माझ्याकडे साधारणतः 10,000 ॲक्टिव्ह पेशंट आहेत, त्यापैकी 1,163 पेशंट आहेत 23 UHP-मध्ये मिळून जे होम आयसोलेट आहेत आणि ज्यांचं वय 50 जास्त आहे. आम्ही UHP-च्या मेडिकल ऑफिसरला टार्गेट दिलेले आहेत की हे जे 1,163 पेशंट आहेत ह्या सर्व पेशंटला डेली बेसिसवर फॉलोअप घेतला जावा, रिपीट घेतला जावा. काही वेळी पेशंट इरिटेट होतात की वारंवार का फोन करतात, बट दॅट इज ओके, कारण त्यातलेच काही पेशंट आज क्रिटिकल होऊन 60 किंवा 70 आयसोलेशन सॅच्युरेशन ड्रॉप झाल्यानंतर डायरेक्ट ICU-साठी फोन करतात. आणि ते जर अवॉइड करायचं असेल तर त्यांचा रिपीटेड फॉलोअप होणं गरजेचं आहे. त्यामुळे नागरिकांना माझी विनंती आहे, जर रिपीटेड फॉलोअप असेल तर कृपया यंत्रणेसोबत आपण सहकार्य करावं. त्याचबरोबर दररोज जे पॉझिटिव्ह निघणारे पेशंट आहेत, बिकॉज दॅट इज अ ॲडिशन टू ॲक्टिव्ह पेशंट, दररोज साधारणतः 1,000 पेशंट जर ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह निघाले तर त्या 1,000 30% पकडू आपण, म्हणजे साधारणतः 300 पेशंट असतील जे 50 वयोगटाच्या पुढचे आहेत. आता 300 ही संख्या आम्हाला मॅनेज करायला कठीण नाही. आम्ही 300 पेशंटला आमच्या संस्थेमध्ये ॲडमिट करू शकतो. सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये 500 जास्त खाटा आज रोजी ऑक्सिजनच्या खाली आहेत, त्या ठिकाणी त्यांना आपण दाखल करून घेऊ शकतो. सर्व मेडिकल ऑफिसरला सूचना देण्यात आलेल्या आहेत, 50 जास्त वयोगटाची व्यक्ती पॉझिटिव्हली असेल तर त्यांना कंपल्सरीली सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आयसोलेट करण्यासाठी आग्रह धरावा. मात्र असं करून सुद्धा बरेचसे नागरिक प्रेफर करतात होम आयसोलेशन आणि तिथून पुढे अडचणीला सुरुवात होते. होम आयसोलेशन करण्यामध्ये चुकीचं काही नाही, गाईडलाईननुसार होम आयसोलेशन परमिसिबल आहे. मात्र होम आयसोलेशन इज परमिसिबल सब्जेक्ट टू सम कंडिशन, आणि त्या कंडिशन काय आहेत ह्या समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्या पालन नाही केल्या तर त्याची फार मोठी किंमत सुद्धा मोजावी लागते काही लोकांना. त्यामुळे होम आयसोलेट जर करायचंच असेल तर आपण कंपल्सरीली आपले जे फिजिशियन आहेत त्यांच्या सल्ल्यानुसारच केलं पाहिजे. आपल्या सिम्पटमकडं फार बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. दर 2 किंवा 4 आपल्या प्रकृतीनुसार फिजिशियनच्या ॲडवाईसनुसार सॅच्युरेशन मोजला गेला पाहिजे. 95 खाली एक जरी आपला पॉईंट आला, म्हणजे 94 जरी सॅच्युरेशन आला, तर इमिडिएट डॉक्टरला विचारून आपण हॉस्पिटलाइज झालं पाहिजे. हे जे काही प्रोटोकॉल आहेत आणि याचबरोबर काही टेस्ट आहेत ज्या आपल्याला 50+ किंवा कोमॉर्बिड लोकांच्या बाबतीमध्ये महत्त्वाच्या राहतात, त्या टेस्ट पण करून घेणं गरजेचं आहे. ह्या ज्या काही टर्म्स अँड कंडिशन आहेत याला अधीन राहून होम आयसोलेशन असणं अपेक्षित आहे. आता प्रत्येक नागरिकाने स्वतःला विचारायचं, आपण जर आयसोलेटेड असू तर आपण ह्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन पूर्ण करू शकतो का, आणि मगच आपण निर्णय घ्यावा की मी जर 50+ असेल तर मी होम आयसोलेट व्हायचं किंवा नाही. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की कोविड क्रायसिस इज व्हेरी डिफिकल्ट टू मॅनेज, त्याचे अनेक कंगोरे आहेत. वी आर ट्राईंग टू डू एव्हरीथिंग वी कॅन, पण जर ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला हे जे क्रिटिकॅलिटी जी आहे ती जर रोखायची असेल तर एक इमिडिएट आपण वयोगट काही असो इमिडिएट टेस्ट करणं गरजेचं आहे. अगदी 20 किंवा 30 वयोगटातली मुलंसुद्धा ज्यांचा काही जरी सिम्पटम असेल इमिडिएट टेस्ट करणं गरजेचं आहे आणि प्रोटोकॉलनुसार पुढची कार्यवाही करणं गरजेचं आहे. आणि 50+ पॉप्युलेशन जर कुणी पॉझिटिव्ह आढळलं तर त्यांनी कृपया संस्थात्मक विलगीकरणाचा पर्याय, म्हणजे आयदर कॉर्पोरेशनची जी विलगीकरणाची फॅसिलिटी आहे सिडको एक्झिबिशन सेंटरसारखी त्या ठिकाणी, किंवा खाजगी कुठली फॅसिलिटी त्यांच्या प्रेफरेबलची असेल त्या ठिकाणी विलगीकरण करणं गरजेचं आहे. ह्या दोन गोष्टी केल्या तर मला विश्वास आहे की आपण ICU व्हेंटिलेटरची संख्या वाढवतोय, परंतु अनिर्बंध पद्धतीने जर घरी जे पेशंट बॅड होतात आणि त्याच्यानंतर ICU किंवा व्हेंटिलेटरसाठी धावाधाव करावी लागते त्याची आपल्याला संख्या बऱ्याच अंशी कमी करण्यामध्ये यश मिळेल आणि पुढची क्रिटिकॅलिटी जी आहे ती पण कमी करण्यामध्ये यश मिळू शकेल. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.